नमस्कार, विजय विस्तारच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. मी राणी गजबे. आता वृत्त सविस्तर. कोरोनाशी लढाईत सर्वात समोर डॉक्टर उभे असले तरी शहरातील नागरिकांना या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी शहरातील बंदोबस्तीचा धुरा सांभाळताना दिसत आहे. अशातच पोलीस कर्मचारी कशा प्रकारे खबरदारी घेऊन स्वतःला या संसर्गापासून वाचवू शकतील याची माहिती पोलीस डॉक्टर संदीप शिंदे यांनी दिली. नमस्कार, मी डॉक्टर संदीप शिंदे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पोलीस रुग्णालय नागपूर शहर. मी आपल्या बंदोबस्तातल्या सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी वर्गाला एक अतिशय महत्त्वाची सूचना या आपल्या व्हिडिओ क्लिपद्वारे देऊ इच्छित आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण बंदोबस्ताच्या पॉईंटवर उभे असता त्यावेळेस काही गोष्टींचं आपण भान ठेवलं पाहिजे, कारण सध्याची काही रोगजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्ये कोरोना व्हायरस हा लोखंडी सरफेस किंवा जे काही हार्ड सरफेस आहेत त्याच्यावर त्यांचा कालावधी जगण्याचा जास्त असल्यामुळे कृपा करून आपण ज्यावेळेस बंदोबस्त पॉईंटवर उभे असता त्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या बॅरिकेटिंगला किंवा लोखंडी वस्तूला वारंवार हात लावू नका. आणि जर आपल्याला बॅरिकेटिंग सरपवताना वगैरे हात लावायची वेळ पडत असेल तर ते लावल्याबरोबर आपण सॅनिटायझरचा उपयोग करा व सॅनिटायझर जर अवेलेबल नसेल तर स्वच्छ साबणाने आपले हात धुवा. दुसरी गोष्ट, असं निदर्शनास आलेलं आहे की आपल्याला ज्यावेळेस फूड पॅकेट्स वगैरे मिळतात त्यावेळेस आपण जागेअभावी किंवा वेळेअभावी तिथंच कुठंतरी बाजूला बसून जेवण करण्याचा ओरखण्याचा कार्यक्रम करतो. मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करत आहे की ज्यावेळेस आपल्याला जेवण करायचं असतं त्यावेळेस जरा थोडीशी स्वच्छ अशी जागा बघून आपण आपले जेवण करावे व जेवणापूर्वी स्वच्छ हात आपले साबणाने धुवून नंतरच आपण जेवणाला सुरुवात करावी. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस आपण ह्या बंदोबस्त पॉईंटवर उभे असतो त्यावेळेस आपल्याला पाण्याची कमतरता भासते. बरेचसे लोक हे असं आहे की पाण्यासाठी बऱ्याचदा घरून आपलं पाणी घेऊन न आल्यामुळे बाहेर इकडं तिकडं पाणी पाहून ते पाणी ते पितात. पण याच्यामध्ये असा एक प्रकारचा धोका आपल्याला पाण्याचे जे काही आजार आहेत तो सुद्धा होण्याचा होऊ शकतो. त्यामुळं सगळ्यांना एक विनंती आहे घरून निघताना आपली एक पाण्याची बॉटल त्यांनी स्वतःची आपल्या सोबत ठेवावी व शक्य तितकं स्वतःच्या जवळचं पाणी त्यांनी प्यावं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला मास्क पुरवलेले आहेत. 70% पोलीस स्टेशनमध्ये आम्ही पोलीस रुग्णालय नागपूर शहरतर्फे कापडी मास्क पुरवलेले आहेत आणि उरलेले जे काही पोलीस स्टेशन आहेत तिथं सुद्धा आम्ही कापडी मास्क आता पुरवत आहोत. सॅनिटायझर पुरवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत पण मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल नसल्यामुळे त्या प्रत्येकापर्यंत त्या गोष्टी पुरवू आम्ही शकत नाही आहेत. पण आमचा प्रयत्न चालू आहे आणि लवकरच आम्ही ते पूर्ण करू. तर हे जे कापडी मास्क आपल्याला दिलेले आहेत हे कापडी मास्क आपल्याला विनंती आहे की रोजचे रोज स्वच्छ धुवून जर शक्य झाल्यास त्याला प्रेस करून आपण ते कापडी मास्क यूज करावेत आणि जेणेकरून धुतलेले स्वच्छ मास्क आपण वापरले तर आपल्याला होणाऱ्या दुसऱ्या काही रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट अशी मित्रांनो, जर बंदोबस्ताच्या वेळेला कुठल्या कर्मचाऱ्याला किंवा कुठल्या अधिकाऱ्याला जर काही त्रास होत असेल तर तो त्रास त्यांनी ताबडतोब आपले जे कुणी वरिष्ठ अधिकारी तिथं बंदोबस्ताच्या ठिकाणी उपलब्ध आहेत तर त्यांना त्यांनी ताबडतोब सांगायचं आहे. जर त्यांना नाही सांगणं झालं तर त्यांनी पोलीस रुग्णालय नागपूर शहर येथं कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती द्यायची जेणेकरून आपण त्या सगळ्यांना योग्य अशी ती ट्रीटमेंट देऊ शकू व सगळ्यांचं आरोग्य सांभाळता सांभाळता स्वतःचं सुद्धा आरोग्य आपण सांभाळू. ही माझी मुख्य वैद्यकीय अधिकारी या नात्यानं आपल्या सर्व अधिकारी व कर्मचारी बांधवांना आणि भगिनींना नम्र विनंती आहे. नमस्कार. कोरोना आजार किती भयानक होऊ शकतो हे आपल्याला इटली, स्पेन आणि चायनाच्या अनुभवातून माहिती होतं. हा व्हायरस भारतात मोठ्या प्रमाणात पसरू नये म्हणून शासनाने अख्खा देश लॉकडाऊन केला आहे आणि प्रत्येकानं घरात राहण्याचा सल्ला दिला आहे आणि विनंती केली आहे. मात्र तरीही नागपुरात लोक घराच्या बाहेर पडताना दिसत आहे. अशातच नागपूरचे हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील PSI यांनी नागपूरच्या जनतेला कडकडीची विनंती केली आहे. ते काय म्हणतात ऐकूया. नमस्कार मित्रांनो, मी PSI लहाने, पोलीस स्टेशन हुडकेश्वर नागपूर शहर. मित्रांनो, परिस्थितीबद्दल आपल्याला पूर्ण जाणीव आहे.
मी स्वतः ड्युटी करतो आहे नाकाबंदी आणि मी कोरोना पेशंटसोबतसुद्धा ड्युटी केलेली आहे मी हॉस्पिटलमध्ये. मित्रांनो, मी ड्युटी करताना मला असं अनुभवलेलं आहे की येणारा व्यक्ती म्हणतो आहे की मला डोनट घ्यायला जायचं आहे, मला इथे जायचं आहे, मला दोस्ताला भेटायला जायचं आहे, कोणी विथ फॅमिली हॉस्पिटलमध्ये चाललेलं आहे, का बरं सासू ॲडमिट आहे, सासरे ॲडमिट आहे. मित्रांनो, व्हॉट इज दिस, व्हॉट इज गोईंग ऑन, हे काय लावलेलं आहे तुम्ही? मी स्वतः एक माझं पर्सनल सांगतो आहे, एक 10 दिवस झाले मी माझी फॅमिली माझ्या सासऱ्यांकडे आयसोलेट केलेली आहे. मला एक मुलगी आहे, त्यांना मी तिथं पाठवलेलं आहे. मी फक्त जातो तिथे आणि डबा घेतो, कारण मी जबाबदारी घेतलेली आहे, मी घरचा प्रमुख आहे. मला माहिती आहे जर मला लागण झाली तर मी एकटा जाणार, मी माझी फॅमिली घेऊन जाणार. तुम्ही बिंदास चाललेले आहे विथ फॅमिली किनारा घ्यायला, मला इथे जायचं आहे, मला तिथे जायचं आहे. व्हॉट इज दिस, हे काय आहे मित्रांनो? माननीय सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम साहेब यांनी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे, माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर भूषणकुमार उपाध्याय यांनीसुद्धा ॲडवायझरी आपल्याला दिलेली आहे, तरीसुद्धा आपण हे चुकी करताय मित्रांनो. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या, जबाबदारी घ्या. जेव्हा तुम्ही घरच्या बाहेर निघता तर एक लक्षात घ्या, तुम्ही एकटे नाही आहे, तुमची फॅमिली, तुमची यू हॅव विथ फॅमिली. मित्रांनो, प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, नको निघा घ्यायचं, काय वरण भात खायचा, नाही खाल्ली वांग्याची भाजी तर काय फरक पडतो, नाही खाल्ली भोपळ्याची भाजी तर काय फरक पडतो? एक 10 दिवस आपण नाही राहू शकत. बिंदास चालल्या, बिंदास निघत्या, हे काय सुरू आहे? प्लीज मित्रांनो, रिक्वेस्ट आहे, नको निघा घराच्या बाहेर. एक जबाबदार माणूस म्हणून तुम्ही स्वतःची जबाबदारी लक्षात घ्या, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या, नको निघा घराच्या बाहेर, नको निघा प्लीज. एक पोलीस म्हणून माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, नको निघा घराच्या बाहेर. सर सलामत तो पगडी ह्याचा. आमचे मित्र प्रकाशभाई प्रकाश पांडे ते नेहमी म्हणतात की पंकजभाई सर सलामत तो पगडी ह्याचा, सरीने बचेगा तो क्या करेंगे. तर मित्रांनो, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या आणि नको निघा घराच्या बाहेर. जोपर्यंत इमर्जन्सी येत नाही तोपर्यंत प्लीज घराच्या बाहेर नको निघा. तुम्ही एकटे नाही आहो, तुमचा परिवार तुमच्यासोबत आहे. जबाबदारी घ्या, हीच वेळ आहे तुमची जबाबदारी घ्यायची. मी ड्युटी करताना मला भरपूर अनुभवले आलेले, अननेसेसरी लोकं करायच्या पाहिजे, विथ फॅमिली किराणा घ्यायला चाललेले आहे. जे आहे 10 दिवस ते तर करा आधी, जे आहे घरी अवेलेबल ते घ्या. प्लीज रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नको निघा करायच्या पाहिजे, नको निघा. टेक केअर. नागपुरात खोटी ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या 3 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेऊन विविध कलमांद्वारे गुन्हा नोंदविला आहे. या 3 आरोपींनी नागपुरात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची खोटी माहिती व्हायरल केली होती, त्यामुळे नागपुरात नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाली होती. नागपुरात 24 तारखेला एक ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आला होता. या ऑडिओ क्लिपमध्ये नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 59 सांगण्यात आली होती. तसेच कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली असून त्याची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात आलं होतं. मात्र असं काही नसतानाही हा ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आला होता. या ऑडिओ क्लिपमुळे शासकीय यंत्रणेबाबत अविश्वास तयार झाला होता. नागपुरातील लोक घाबरायला लागले होते. नागरिक पोलिसांना आणि पत्रकारांना बातमी खरं आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी सतत फोन करीत होते. एकंदरीत एकाच दिवसात नागपुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलीस प्रशासन, जिल्हा अधिकारी आणि मनपायुक्तांनी या ऑडिओवर स्पष्टीकरण देऊन ऑडिओ खोटा असल्याचे स्पष्ट केले. आधी ऐका काय होतं या ऑडिओ क्लिपमध्ये. बोलो भाई, नागपूर 59 पॉझिटिव्ह. नागपूर के क्या बात कर? 59 पॉजिटिव, मैं हूँ मेडिकल दोनों मिला के. बाप रे, और टोटल केसेस कितने? मोर देन 200. नागपुर के अकेले? नागपुर के अकेले. बापा बापा, 59 पॉजिटिव साला, ये तो खुद नितिन ने बताया अभी.
सर, नागपुर से यानी घर से बाहर निकलने ही गलत है तो। और सबसे बड़ी प्रॉब्लम क्या है मालूम है? हाँ। मेडिकल के 3 डॉक्टर में से 1 वेंटिलेटर पे है ड्यू टू कोरोना। उसका भी समझ डॉक्टर कमलेश, अरे बाप रे, उसके समझ में आ गया, उसको सिम्टम दिखे, सब कुछ दिखे, मेडिकल की लैब में टेस्ट किए निगेटिव, मेओ की लैब में टेस्ट किए निगेटिव, फिर भी कंटिन्यू सिम्टम दिखते जा रहे हैं। फाइनली डिसीजन लिया गया कि मुंबई सैंपल भेजो, मुंबई सैंपल भेजा पॉजिटिव, और टोटल 18 डॉक्टरों के सैंपल भेजे थे, तब जाके मालूम पड़ा कि 2 और पॉजिटिव है, तो अभी टोटल 3 पॉजिटिव हो गए, जिसमें से डॉक्टर कमलेश वेंटिलेटर पे है। मात्र ऑडियो खोटा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविला, पोलिसांनी आपला तपास सुरू केला, तब्बल 400 लोकांवर नजर ठेवल्यानंतर पोलिसांनी 3 आरोपींना पकडण्यात यश आले, ज्यांनी हा ऑडिओ व्हायरल केला होता। आरोपींमध्ये जय गुप्ता, अमित पारधी आणि सुधांशु मिश्रा याचा समावेश आहे आणि हे तिघेही वेल एज्युकेटेड आहे। 24 तारखेला नागपूर शहरामध्ये 2 लोकांनी एक ऑडिओ क्लिप जारी केलं होतं, ज्यामध्ये नागपूर शहरामध्ये कोरोना व्हायरसचे पेशंटबद्दल अतिशय चुकीची माहिती देण्यात आली होती। हा ऑडिओ क्लिप पूर्ण देशामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलं, त्याचे फार एक खळबळ माजली, यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करून तपास सुरू केलं। आमच्या सायबर सेलने काल रात्री 3 लोकांना अटक केलेली आहे, त्यामध्ये एक अमित पारधी आहे, त्यानंतर एक जय गुप्ता आहे आणि एक मिश्रा आहे। हे अमित पारधी बोलतो, जय गुप्ता त्याला त्या बाजूला आहे आणि मिश्राने त्याला व्हायरल केलेलं आहे। हे लोकांना आम्ही काल अटक करून लॉकअपमध्ये ठेवलेलं आहे, आज कोर्टामध्ये पेश करणार आहे, त्यांना कळत त्या कळत शिक्षा व्हायचा प्रयत्न करतो। या प्रसंगी लोकांना विनंती करतो की आपण अजिबात अफवा पसरू नये, आपण कोणतीही चुकीची माहिती पसरू नये, प्रशासनाला मदत करावी, जर असं कोणी करत गेलं तर त्याला लॉकअपमध्ये जावं लागेल, त्याला जेलमध्ये जावं लागेल, असे लोकांना विनंती करतो, त्यामुळे सहकार करा, खोटी माहिती पसरू नका। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, सोशल मीडियावर येणारी सर्व माहिती ऑडिओ क्लिप व्हिडिओ क्लिप खरी असेल असं नाही, म्हणून या मेसेजेसला फॉरवर्ड करण्याआधी विचार करावा, अन्यथा आपल्यावरही भ्रमित करण्याचा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो। V24 तासासाठी अमित वांद्रे। विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका आयुक्त श्री तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली COVID-19 हे ॲप तयार करण्यात आले आहे। ज्या नागरिकांना ताप, कोरडा खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल त्यांनी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून सदर ॲप डाउनलोड करावे। ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये स्वतःच्या आजाराविषयीची माहिती भरावी। संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे। सदर भरलेल्या माहितीच्या आधारे COVID-19 लक्षणे असल्यास मनपाच्या डॉक्टरांना कळेल। त्या माहितीच्या आधारे मनपाचे डॉक्टर आपल्याशी संपर्क करून पुढील कार्यवाही करतील। तत्काळ आमचे डॉक्टर आपल्याला फोन करतील, कॉन्टॅक्ट करतील आणि आवश्यकता वाटल्यास आपल्या घरी येऊन आपल्या लोकेशनच्या ठिकाणी येऊन आपली तपासणी करतील आणि त्याच्यामधून जर काही पुढे वाटलं तर आपल्याला स्क्रीनिंगसाठी पुढील कारवाई करण्यात येईल। म्हणून माझी नागरिकांना विनंती आहे की हा ॲप डाउनलोड करा, परंतु वापरताना खूप सुज्ञपणे वापरा। ज्यांना आवश्यक आहे, ज्यांना सिमटम्स आहेत, त्यांनीच तो वापरावा। मला वाटतं की ह्या ॲपच्या माध्यमातून आमचे आरोग्य कर्मचारी प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यापेक्षा ज्या ठिकाणी गरज आहे, जे सिमटमॅटिक पेशंट आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचतील। यंत्रणेवरचा ताण एका बाजूने कमी होईल आणि दुसऱ्या बाजूला आवश्यक असणाऱ्या नागरिकांना ती सुविधा भेटेल, जेणेकरून कोविडचा प्रादुर्भाव राखण्यात आणि रोखण्यात आपण यशस्वी ठरू। म्हणून मराठी बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची, तर आपण बघत रहा V24 तास। नमस्कार।